नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC अंतर्गत जनरल मोटर्स कामगारांच्या उपोषणाचा 36वा दिवस आहे आणि कामगार नेते या ठिकाणी काय पुढील रणनीती आणि कायदेशीर बाजू काय आहे आम्ही जाणून घेत आहोत। प्रथम तुमचा परिचय करू। मी राजेंद्र पाटील, संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणून गेले 4 वर्ष झाले काम करतोय। आमची संघटनेचे अध्यक्ष संदीप बेगडे, त्यानंतर युनियन सहसचिव प्रवीण खरगडे, उपाध्यक्ष प्रमोद साळवी आणि खजिनदार अमोल खाडीसाहेब इथं उपस्थित आहेत। बाकीची पदाधिकारी काही कायदेशीर कामानिमित्त बाहेर गेले पाठवलेले आहेत, त्यामुळे आता आम्ही 5 पदाधिकारी इथं या माहितीसाठी आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत। जनरल मोटर्स ही कंपनी 2008 साली तळेगाव MIDC चालू झाली आणि चालू होत असताना कंपनीने जाहिरात दिली होती 22 वयोगटातील आतमधील आम्ही कामगारांना ज्यांचे ॲप्रेंटिस टर्म्स कंडिशन असतील त्यानुसार आम्ही इथं जॉईनिंग करून घेऊ, त्यानंतर इंटरव्ह्यू आणि रिटर्न टेस्ट झाल्यानंतर लोकांना सिलेक्शन केले। 2008 साली प्रोडक्शन चालू झालं। 2010ला आमच्या युनियनची स्थापना झाली। त्यावेळेस आमचे 1119 लोक सभासद आमच्या युनियनचे सभासद होते। 10 वर्ष झाले कंपनीसोबत आमच्या सर्व कामगारांनी चांगल्या उच्च प्रतीच्या क्वालिटीचे जे कंपनीने सांगेल ते ऑडिटमध्ये सर्व अचिव्हमेंट आणि प्रोडक्शन चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्शन काढून कंपनीला सहकार्य केलं होतं। 2019ला ज्यावेळेस कंपनीने जी अनाऊन्समेंट केली की आम्ही हा प्लँट विदाऊट एम्प्लॉई आम्ही ग्रेट वॉल मोटर्सला आम्ही हस्तांतर करत आहोत, त्यावेळेस अनाऊन्समेंट करायच्या अगोदर कंपनीनं वेळोवेळी लोकांना दबाव तंत्र म्हणून VRS स्कीम आणली गेली प्लँटमध्ये आणि लोकांना प्रेशराईज केलं की तुम्ही ही VRS स्कीम घेतली पाहिजे आणि पटवूनही दिलं कामगार युनियनला, पण युनियननं ते कधीही मान्य नाही केलं आणि लोकांपर्यंत युनियननं कधीही जाऊन सांगितलं की आपण घेतलं पाहिजे। युनियनची आज ही आणि त्यावेळेस हीच भूमिका होती, लोकांची नवीन येणाऱ्या कंपनीमध्ये रोजगार ट्रान्सफर झाले पाहिजे। त्यानंतर कोविडचा काळ आला। कोविडच्या काळामध्ये तरीसुद्धा त्यांनी कंपनीनं VRS स्कीम लावली गेली आणि VRS स्कीममध्ये त्यांनी लोकांना असं पटवून दिलं की हे योग्य कसं काय, पण आमच्या वेतन करारामध्ये असा युनियन आणि कंपनी व्यवस्थापनामध्ये असं बाइंडिंग झालेलं आहे, जर कंपनी विकली गेली, हस्तांतरण झालं, कंपनीच्या नावात बदल झाला, सर्व कामगारांचे सेवा शर्तीसही जॉब ट्रान्सफर होतील असं आमच्या दोघांमध्ये बाइंडिंग आहे। ते सुद्धा कंपनी आजपर्यंत पाळत नाही। त्यानंतर कंपनीनं प्रेशराईज करून लोकांना VRS स्कीम घेत नाहीत म्हणून रिट्रेचमेंट केलं। त्या रिट्रेचमेंटला आम्ही इंडस्ट्री कोर्टामध्ये स्वारगेटला याचिका दाखल केली। इंडस्ट्री कोर्टाने 5 जानेवारी 2021 रोजी असा निर्णय दिला की हे रिट्रेचमेंट बेकायदेशीर आहे आणि सर्व लोकांना 7 एप्रिल 2021 पासून सर्व कामगारांना 50% पगार देण्यात यावेत। त्या याचिकेला कंपनीनं व्यवस्थापनानं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत आमच्या विरोधात केस दाखल केली, तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाने ती कायम ठेवलेली आहे। सर्व कामगारांना 50% पगार देण्यात यावे ही कंपनी व्यवस्थापन आजपर्यंत त्यांनी दिलेली नाही। त्यासाठी आम्ही युनियनच्या वतीने हायकोर्टामध्ये अवमान याचिका दाखल केलेली आहे। त्याची कंटेम्पच्या नोटिसा कंपनीच्या अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटेम्पच्या नोटिसाही गेलेल्या आहेत। त्याच्यावरती आता पुढची तारीख पण पडलेली आहे, डिसेंबर महिन्यामध्ये त्याची तारीख आहे। त्यानंतर कंपनीनं लोकांना प्रेशराईज करण्यासाठी राज्य सरकारमधील कामगार विभागातील काही अधिकाऱ्यांना व काही लोकांना वेगळ्या पद्धतीनं प्रेशराईज करून किंवा काय असेल एक दुसरा क्लोजर अर्ज टाकण्यात आला। दुसऱ्या क्लोजरचा अर्जावरती 5 तारखेला आमची सह्याद्री अतिथीगृहावरती एक बैठक झाली। युनियन पदाधिकारी, व्यवस्थापन आणि कामगार मंत्री कामगार विभागातील अधिकारी होते। त्यावेळेस 3 वाजता आमची 5 जुलैला बैठक झाली। बैठकीनंतर आमचं म्हणणं आम्ही मांडायला आम्ही वेळ मागितला होता कामगार मंत्र्यांकडे, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला वेळ न देता 2 तासामध्ये क्लोजर अर्ज कंपनीच्या बाजूने निर्णय देऊन आज 1000 कामगार व त्यांच्या कुटुंबातील लोकांना आज रस्त्यावरती सरकारनं आणलेलं आहे। तरी सरकारला आमची हीच विनंती आहे ह्याच्यावरती योग्य तो निर्णय कामगारांच्या बाजूने, कारण की येणारी कंपनी ही गाडीच बनवणार आहे आणि आम्ही पूर्वी जुन्या कंपनीमध्ये गाडीच बनवत होतो, तर सेम प्रोडक्शन असताना आम्ही त्यामध्येही काही पगारामध्ये हाय पगारावरती काम करायला तयार आहे आणि कंपनी सरकारला आमची हीच विनंती आहे युनियनकडून की आम्हाला सर्व कामगारांना नवीन येणाऱ्या रोजगारामध्ये सामावून घेतलं पाहिजे। पुढील कायदेशीर बाबींबद्दल आमचे अध्यक्ष माहिती देतील।
जनरल मोटर्स व्यवस्थापनाचं जे धोरण राहिलेलं आहे त्यांच्या वागण्यातनं त्यांनी त्यांचं दुटप्पीपणाचं धोरण या ठिकाणी त्यांच्या वागण्यातनंच समोर आलेलं आहे. कारण ज्यावेळेस त्यांनी गुजरातचा क्लोजर गुजरातमध्ये कंपनी क्लोज करण्याचे अनाउन्समेंट केली तर हा आहे गुजरातचा क्लोजर अर्ज 2017 साडेचारशे पानाचा. तर तिथं त्यांनी काय केलं झिरो एम्प्लॉय केले आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्या 2014 बॅलन्स शीटला त्यांनी एक उल्लेख केलेला आहे की आम्हाला महाराष्ट्रातला प्रकल्प चालवावा लागेल. कारण का तर आम्हाला 7 वर्ष IPS बेनिफिट महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहेत आणि 19 वर्ष प्रकल्प चालवणं आमच्यासाठी बंधनकारक आहे म्हणून आम्हाला गुजरातची कंपनी बंद करायला परवानगी द्या असं त्यांच्या ह्याच्यातला उल्लेख आहे बॅलन्स शीटमधला. 19 वर्ष चालवायची म्हणजे कधी चालवायची 2008 ते 2027 तिथं तुम्ही सांगताय का आम्हाला इथं चालवावं लागेल आम्ही IPS बेनिफिट घेतलाय मग इथं तुम्ही 22 बंद का करताय. हे त्यांचं पहिलं दुटप्पी धोरण. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी त्यांचा क्लोजर गुजरातच्या लोकांना जे 450 लोकांनी VRS घेतला बाकीच्या राहिलेल्या लोकांना त्यांनी पद्धतशीररित्या त्यांच्यामध्ये क्लॉज नसतानाही या ठिकाणी ट्रान्सफर केलेलं आहे. ही त्यांची ट्रान्सफर ऑर्डर म्हणजे त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये काहीच नव्हतं तरी गुजरातच्या लोकांना कारण तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतली की आम्ही तुम्हाला 20 वर्ष टॅक्स बेनिफिट दिलेले आहेत आमच्या कामगारांच्या बाबतीत तुमचं काय. तर त्यावेळेस त्या सगळ्या लोकांना ट्रान्सफर ऑर्डर दिली म्हणजे त्यांना महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर केलं आणि हा प्रकल्प चालू ठेवला. त्याच्यानंतर पुढं गोष्ट अशी आहे की आमच्या लीज आमच्या जनरल मोटर्समध्ये जे ॲग्रीमेंट आहे झालेलं 2017 त्याच्यामधला एक क्लॉज आहे जो मी आता तुम्हाला वाचून दाखवतोय. उपयपक्षी असे निःसद्धपणे मान्य करण्यात आलेले आहे की सदरच्या कंपनीच्या व्यवसायात नावात बदल झाल्यास कंपनीच्या दुसऱ्या कंपनीमध्ये विलिनीकरण झाल्यास व्यवसायाची पुनर्रचना करण्यात आल्यास सदर करारातील सेवा शर्ती अटी सदर कारखान्यातील कामगारांना पुढे लागू होतील. सदरच्या कारखान्यातील कामगारांना प्रस्तुत वेतन कराराच्या शर्ती अटी लागू होतील. म्हणजे कंपनीचं विलिनीकरण झालं कंपनीचा बिझनेस ट्रान्सफर झाला आला एक्झामिनेशन झालं तरी कामगारांच्या सर्व्हिस कंडिशन कंटिन्यू राहते. आता ह्याच्यात व्यवस्थापनाचं म्हणणं आहे की हा करार 2020 संपला. त्या कराराचा पहिलाच क्लॉज असा आहे प्रस्तुत कराराच्या तरतुदी 1 एप्रिल 2017 पासून 31 मार्च 2020 व त्यानंतर औद्योगिक विवाद कायदा 1947 तरतुदींना अनुसरून पुढील करार व निवाडा अंमलात येईपर्यंत व त्यात फेरफार केला जाईपर्यंत अंमलात राहील. म्हणजे असं कुठंच नाही की 31 मार्चपर्यंत फक्त अंमलात राहणार. जोपर्यंत नवीन करार येत नाही तोपर्यंत हा राहणार म्हणजे हा कंपनीवरती बंधनकारक आहे. त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर आहे कंपनीचं आणि MIDC लीज ॲग्रीमेंट जनरल मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचं लीज ॲग्रीमेंट. हे ते लीज ॲग्रीमेंट आहे. त्या लीज ॲग्रीमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे ज्या भाडेपट्ट्याच्या अनुषंगाने विपरीत असले तरी भाडेकरू हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्व लेखी संमतीने व त्यांच्या कोणत्याही सहाय्यक समजून घ्या त्यांच्या कोणत्याही सहाय्यक संबंध समूह कंपन्या विक्रेत्या या सदर जागा तथा परिसर पूर्णतः अथवा अंशतः हस्तांतरित तथा भाड्याने देणार असतील तर तशी परवानगी ही कोणत्याही अवस्तव कारणासाठी खोळवून दिली जाणार नाही तथा तिचा निपटारा हा भाडेकरूच्या विनंतीपश्चात 15 आत केला जाईल. म्हणजे यांनी अर्ज करायचा 15 त्याला परवानगी दिली जाईल. परंतु हे करण्यासाठी काय पुढचं महत्त्वाचं आहे या कलमी सहाय्यक संबंध समूह कंपन्या यांचा संबंध भाडेकरूशी संबंधित असेल म्हणजे जी काही येणारी कंपनी आहे ती कंपनी सहाय्यक संबंध समूह कंपन्या म्हणजे त्यांचा जनरल मोटरशी संबंध असल्याशिवाय हे होऊ शकणार नाही. पुढं त्याच्यात असं लिहिलेलं आहे असेल म्हणजेच कोणतीही अशी कंपनी जी भाडेकरूद्वारा नियंत्रित केली गेलेली असेल म्हणजे येणारी कंपनीचं नियंत्रण हे जनरल मोटर्सद्वारे नियंत्रित केलं गेलेलं असेल अथवा सदरहू कंपनीचे 50% भाग भांडवल हे भाडेकरू कंपनीद्वारे नियंत्रित केले गेलेले असेल म्हणजे जी आता नवीन कंपनी आहे ती हुंडाय तिचे 50% भांडवल हे जनरल मोटर्सद्वारे नियंत्रित केलं गेलेलं असेल आणि असं असेल
तरच सदर जागा हस्तांतरण करायला जनरल मोटर्सला परवानगी आहे. शेवटचं वाक्य लय महत्त्वाचं आहे. तथापि अशा सहाय्यक संबंध समूह कंपन्या किंवा भाडेकरू कॅपिटल विक्रेत्यास तृतीय पक्षास हस्तांतरण हक्क लागू असणार नाही. म्हणजे जी कंपनी येणारी जनरल मोटर्सची समूह सहाय्यक किंवा तिचं मॅनेजमेंट किंवा तिचे शेअर्स 50% असणार नाही त्या कंपनीमध्ये जनरल मोटर्सचे, अशा त्रियस्थ कंपनीला ही जागा हस्तांतरण करण्याचे हक्क असणार नाही असं दोन्हीमधलं लीज ॲग्रीमेंट सांगते. मग येणारी कंपनीमध्ये जर 50% शेअर्स असतील तर आमचं लीज ॲग्रीमेंट, आमचं जे दोघांमधलं ॲग्रीमेंट आहे ते कंपनीवरती बंधनकारक होते. म्हणून ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी कंपनीने काय केलं, कंपनीनं घोषणा करून टाकली 12 मार्च आपलं कंपनीला मार्ग काढण्यासाठी कंपनीने हा क्लोजर केला. आता त्याच्या अगोदर आमच्या सेक्रेटरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही कंपनी कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून मी काम करायला लागलो, आमची कमिटी सगळी काम करायला लागली, सेक्रेटरी साहेब काम करायला लागले, त्यावेळेस आम्हाला जेव्हा हे जाणवलं होतं की बाबा ह्याचं काहीतरी यांचं हे होऊ शकतं, तर आम्ही त्यांना पत्र दिलं होतं 12/8/2019 की कामगारांच्या भविष्याबाबत तुम्ही काही निर्णय घेणार असाल तर तो संघटनेला विश्वासात घेऊन घ्यावा. हे ते पत्र आहे. परंतु त्या बाबतीत त्यांनी कोणताही रिस्पॉन्स दिलेला नाही. आता सांगायचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे तो असा आहे की ही सगळी जागा जी आहे 300 एकर ती 1 रुपया भाड्याने, ही कंपनीची मागच्या वर्षीची भाडे पावती जे त्यांनी 1 रुपया भाडं भरलं एम आय डी सीला ती. आणि हा जो क्लॉज मी एम आय डी सीचा वाचून दाखवला त्याच्यात जनरल मोटर्सचीच जी कंपनी आहे जनरल मोटर्स सेल्स म्हणून तिला 7,700 स्क्वेअर मीटरचा एक भूखंड त्यांनी भाड्याने द्यायचा ठरवला होता जनरल मोटर्सचा. तरीही त्यांना त्या कलमाखाली हे दाखवावं लागलं की तिच्यातले 99% शेअर्स हे जनरल मोटर्सचे. म्हणजे आता येणाऱ्या हुंदाई मोटर्सला हे शक्य आहे का ह्या कलम मोडून? तर हे शक्य नाही. म्हणून याच्यातनं सगळ्यातनं मार्ग काढायला आम्ही त्यांना पत्र दिलं, त्याच्या बाबतीत त्यांनी काहीच केलं नाही. 17 जानेवारी 2021 त्यांनी कामगारांशिवाय कंपनी विकल्याचं अनाउन्समेंट केलं की आमचा एम ओ यू झालेला आहे ग्रेट वॉल मोटर्स बरोबर, तर आम्हाला त्याच्यामध्ये कामगारांचं कुठल्याही प्रकारे हस्तांतरण होणार नाही. 23 जानेवारी 2020 आम्ही त्यांना पत्र दिलं की बाबा सदर एम ओ यू आम्हाला तुम्ही द्या, जर कंपनीची भूमिका फेअर असती सगळ्या कामगारांच्या बाबतीत तो एम ओ यू त्यांनी सादर करायला पाहिजे होता, तो कुठेही त्यांनी सादर केला नाही. नंतर माहिती अधिकारामध्ये तो एम ओ यू आम्ही मिळवला, महाराष्ट्र सरकारशी तो एम ओ यू झालेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की 3,770 कोटीची इन्व्हेस्टमेंट ग्रेट वॉल मोटर्स या ठिकाणी करते, डायरेक्टली एम्प्लॉयमेंट 2042 निर्माण होणार आहे. म्हणजे एखादा प्रकल्प 3,770 कोटीला तुम्ही विकताय, हे कशाचं विकताय? 1 रुपया जागे जी भाड्याने दिलेली आहे उद्योग करण्यासाठी, त्याच्यातनं तुम्ही हजारो करोड रुपये कमवणार आहेत. आणि आज आपल्याकडे मंत्री महोदय सांगतायत की हुंदाई 4,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आम्ही तळेगावमध्ये आणतोय. कोणती ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट ते आणताय? कुठं काही नवीन जागा घेतली जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचे पैसे उपलब्ध होतील? तिथं काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करताय नवीन जेणेकरून जे काही क्रेशर असतील कंस्ट्रक्शनची कामं असतील त्याच्यामुळे ते पैसे भारतात राहणार आहेत असं काय आहे? ते पैसे तुम्ही एक चालू प्लांटला विकत घ्यायला इन्व्हेस्टमेंट दाखवणार, ते पैसे जनरल हुंदाई मोटर जनरल मोटर्सला देणार आणि डायरेक्ट ते पैसे अमेरिकेत जाणार, आणि कुठली 4,500 कोटी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणली तुम्ही? हे फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी असा प्रकार आहे त्यांचा. सदरच्या काळामध्ये कंपनीने मग काय केलं, आम्ही सगळ्या कामगारांचा सर्वे केला 1,000 कामगारांचा की ह्याच्या बाबतीत युनियनची भूमिका काय राहिली पाहिजे हे त्या सर्वेचं पहिलं पान आहे. असा सगळ्या कामगारांचा आम्ही सर्वे केला होता, तर आमच्या 99% कामगारांची ही भूमिका होती की आपले रोजगार वाचले पाहिजेत. लिखित स्वरूपात आम्ही सगळ्यांची भूमिका घेतली, युनियननी ती भूमिका घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने मग आम्ही 7 जुलै 2021 रोजी आयदी ॲक्टप्रमाणे कंपनीला डिमांड दिली की आमच्या कामगारांच्या सर्व्हिस कंडिक्शन आमच्या ॲग्रीमेंटप्रमाणे वाचल्या पाहिजे. त्याला कंपनीच्या वतीने कुठलाही रिस्पॉन्स आला नाही. आम्ही त्याच्यानंतर स्मरणपत्र दिलं, त्या स्मरणपत्रालाही कंपनीच्या वतीने कुठलाही रिस्पॉन्स देण्यात आला नाही. ही ती डिमांड आहे. कंपनी कुठेही काय त्याच्या बाबतीत करत नाही म्हणून आम्ही मग 2P खाली आयडी ॲक्टच्या 2P खाली ते प्रकरण आम्ही सबमिट करण्यासाठी कामगार आयुक्तांकडे नेलं. त्याच्यावरती 2 मीटिंग झाल्या. तिथेही व्यवस्थापनाची भूमिका कुठली सामंजस्यपणाची नव्हती
आणि सदर प्रकरण न्याय निवाड्यासाठी कामगार आयुक्तांनी ते ह्यांच्याकडे पाठवलं, ट्रिब्युनलकडे पाठवलं. बघा तारखालय महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये. 11/11/2020 रोजी ते प्रकरण आयडीॅक्टच्या 12(5) खाली सुनावणी होऊन समिटाखालीसाठी ते त्यांनी औद्योगिक न्यायाधिकरणाकडे पाठवलं. मी तारखा का महत्त्वाच्या आहेत सांगतोय. त्यासाठी हा जो क्लॉज आहे आयडीॅक्टमधला 33 कामगार कायद्यांमधला, कारवाई प्रलंबित असताना विविध परिस्थितीत सेवा शर्ती न बदलणे, म्हणजे एखादा औद्योगिक विवाद ज्याच्यासाठी तो प्रलंबित आहे त्यांच्या परवानगीशिवाय कामगारांच्या सर्व्हिस कंडिशन बदलता येत नाहीत, म्हणजे कामगारांना काढता येत नाही. आता करायचं काय? कामगारांच्या तर सर्व्हिस कंडिशन बदलता येत नाहीत कायद्याप्रमाणे, म्हणून 20 नोव्हेंबर 2020 हे 11 नोव्हेंबरला घडलं प्रकरण ॲडमिट झालेलं. 20 नोव्हेंबर 2020 कंपनीने क्लोजर अर्ज दाखल केला, म्हणजे आता आम्ही कायद्याअंतर्गतच क्लोजर अर्ज दाखल करतो असं त्यांनी दाखवलं. त्याच्यात महत्त्वाची भूमिका अशी आहे, त्यांनी काय सांगितलं की आम्हाला डिसेंबरपासून प्रोडक्शन नाही, परंतु 12 मार्च 2020 ज्यावेळेस कंपनीने आम्हाला पत्र दिलं होतं की हा प्रकल्प आम्ही कसा विकतोय, त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं होतं की मिड ऑफ डिसेंबर 2020 आम्ही हा प्रकल्प ग्रेट वॉल मोटर्सला विकतोय. जर तुमचं ठरलेलं आहे तर कुणीच 2021 ऑर्डर ह्या प्रकल्पासाठी घेणार नाही. परंतु आता त्यांनी दाखवलं काय, कोविड आलाय, कोविडमुळं आम्हाला आता हे नाही आहे. तरी सदर दोन्ही बाबतीत हेरिंग झाली. हेरिंग झाल्यानंतर माननीय कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी मेरिटवरती कंपनीचा अर्ज 18 जानेवारी 2021 रोजी नाकारला. त्याच्यानंतर कंपनीने काय केलं, 21 जानेवारी 2021 पुन्हा रिव्ह्यू दाखल केला. कारण कायद्यामध्ये असं आहे, एकतर रिव्ह्यू दाखल करता येतं किंवा चॅलेंज करता येतं. त्यांनी 21 जानेवारी 2021 रिव्ह्यू दाखल केला. रिव्ह्यू दाखल केल्यानंतर 29 जानेवारी 2021 हायकोर्टात त्याला चॅलेंजही केलं. दोन्हीकडे हेअरिंग झाल्या, परंतु त्यांना त्याच्यामधली त्यांची जी प्रेयर होती की कामगारांचे सदर सुनावणी चालू असताना कामगारांचे पगारबंदची आम्हाला परवानगी मिळावी अंतरिम, त्या संदर्भातली कुठलीही परवानगी त्यांना मिळाली नाही. सदर कंपनीच्या त्या क्लोजर रिव्ह्यूमधली प्रेयर अशी होती की तुम्हाला जर न्यायनिवाडा करायचा नसेल तर तुम्ही हे औद्योगिक न्यायाधिकरणाकडे पाठवा. 19 मार्च 2021 माननीय कामगार मंत्र्यांनी त्यावेळेच्या दिलीप वळसे पाटील साहेबांनी सदर प्रकरण युनियनचं म्हणणे आहे हस्तांतरण आहे, कंपनीचं म्हणणे आहे क्लोजर आहे, याचं सूक्ष्म परीक्षण करण्याच्या उद्देशाने ते माननीय औद्योगिक न्यायाधिकरणाकडे पाठवलं. आता त्याच्यातली आयडी कायद्यातली तरतूद अशी आहे की त्याच्यावरती निवाडा 30 दिवसात व्हायला पाहिजे, परंतु कंपनीने त्याच्या स्टेटमेंट ऑफ क्लेमच जमा नाही केलं. कंपनीने हायकोर्टामध्ये की हा जो रेफ्यू रेफरन्स केलेला आहे हाच चुकीचा केला आहे म्हणून त्याला ते तिकडं त्यांनी ते मॅटर चालू ठेवलं हायकोर्टामध्ये. सदरच्या काळात पुढेही पगार बंदचे रिव्ह्यूची ऑर्डर त्यांना मिळाली नाही. मग त्यांनी काय केलं, कोविडला नैसर्गिक आपत्ती डिक्लेअर केलं स्वतःच. ॲक्च्युली डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हा जो आहे 1905, त्यामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती डिक्लेअर करण्याचे अधिकार हे देशाच्या पंतप्रधानांना असतात, चेअरपर्सन हे देशाचे पंतप्रधान. परंतु त्यावेळेस आमचं व्यवस्थापनच देशाचं पंतप्रधान झालं की काय, आणि त्यांनी कोविडला नैसर्गिक आपत्ती डिक्लेअर केलं. ॲक्च्युअली आम्हाला Chapter 5B लागू आहे आय डी कायद्यातला, त्यातली तरतूद अशी आहे की 100च्यावरती जर कामगार असेल, हा तो Chapter 5B आहे, ह्याच्यातली तरतूद अशी आहे. 3 कलमं त्याच्यामध्ये आहेत, 25M, 25N, 25O. 25M आहे ले ऑफ, तर ले ऑफमध्ये शासनाची परवानगी घेतली पाहिजे. फक्त परवानगी घेण्याची गरज कधी नाही आहे, जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर. परंतु कोविडला नैसर्गिक आपत्ती शासनाने आज तागाय डिक्लेअर केलेलं नाही, आमच्या व्यवस्थापनाने त्याला डिक्लेअर केलं. ठीक आहे, त्या संदर्भात संघटनेच्या वतीने औद्योगिक न्यायालय पुणे या ठिकाणी तक्रार UAP 71/2021 आणि 73/2021 दाखल करण्यात आलं. सदर प्रकरणामध्ये कामगार आयुक्तांनी एक सो मोटर रेफरन्स केला, त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं की युनियन आमच्याकडे पण आलेली, त्यामुळे एक MRTU Act आहे, आमच्या युनियनची जी मान्यता आहे MRTU Act खाली, त्याप्रमाणे तो कायदा राज्य सरकारचा आहे. युनियनला एकतर एकच प्रोसेस फॉलो करता येते, एकतर राज्य सरकारच्या कायद्याद्वारे तक्रार UAP दाखल करणं जी आम्ही केली होती, किंवा आय डी कायद्याअंतर्गत कामगार आयुक्तांकडे समिटाची कारवाई
जी आम्ही केलीच नव्हती, परंतु त्यांनी ती दाखवली. सदरच्या काळात काय झालं, 45 दिवसाचा वेळ गेल्यानंतर कंपनीमध्ये आमच्यामध्ये एक स्टँडिंग ऑर्डर साईन आहे, स्टँडिंग ऑर्डर झालेली आहे. त्या स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे, त्यावेळेस तर युनियन पण नव्हती, वर्क्स कमिटी होती, कशा पद्धतीने ते केली काय माहीत नाही, पण तूच त्या स्टँडिंग ऑर्डरच्या क्लॉजप्रमाणे ते 31.8 45 दिवस ले ऑफ झाल्यानंतर आम्ही तुम्हाला रिट्रेच करू शकतो. आता त्याच्यातला जो क्लॉज आहे तो हा आणि आय डी कायद्यातला 25 क, काम बंदू लागू करण्यास कामगार कपातांची, कामगार कपात कशी करावायची. ॲक्च्युली हा जो क आहे हा 100 आतल्या कामगारांसाठी, तोच आमच्या स्टँडिंग ऑर्डरमध्ये. त्याच्यातही कंपनीने कुठली परवानगी घेतली नाही. सदरच्या काळात पगार बंद असताना गुजरातवरनं या ठिकाणी ट्रान्सफर झालेल्या 434 आणि आमच्या संघटनेच्या 60 कामगारांनी त्यावेळेस स्वेच्छेनिवृत्ती घेतली. बाकीच्या 1086 लोकांनी स्वेच्छेनिवृत्ती न घेतल्यामुळं 12 जुलै 2021 रोजी कंपनीने त्या संदर्भात आम्हाला सर्वांना कामगार कपातीची नोटीस पाठवली आणि रिट्रेच केलं. रिट्रेच केल्यानंतर काय झालं, त्या रिट्रेचला आम्ही माननीय औद्योगिक न्यायालय पुणे या ठिकाणी तक्रार ULP दाखल केली, जी आत्ता प्रलंबित आहे 155/2021. त्याच्यामध्ये वेळ काढू पाडण्यासाठी कंपनीने पहिल्यांदा ॲप्लिकेशन केलं की टर्मिनेशन फक्त लेबर कोर्टातच चॅलेंज होऊ शकतं, युनियनला अधिकार नाहीत. त्याच्यामध्ये 1.5 महिना गेला, कोर्टाने सांगितलं युनियनला अधिकार आहे, कारण आमचं प्रकरणच MRTO Act खाली होतं, जे शेड्यूल MRTO Act शेड्यूल 4 आहे. हे MRTO Act शेड्यूल 4 आहे, त्याच्यामधला 9वा आणि 10वा करार आहे. निवाडा, मिटवणूक किंवा करार याची अंमलबजावणी न करणे, बळजबरीचे किंवा हिंसक कृत्य करणे, एका न्यायालयाच्या जजमेंटप्रमाणे ID Act जो आहे, औद्योगिक अधिनियम, तो कामगार कंपनी यांच्यामधला करार आहे. म्हणजे त्या कराराप्रमाणे 25N प्रमाणे तुम्ही परवानगी घेतली नाही, म्हणून आम्ही MRTO ची केस केली, जी युनियनला अधिकार आहे. परंतु कंपनीचं म्हणणं होतं की कामगारांनी इंडिव्हिज्युअल टर्मिनेशन चॅलेंज करायला पाहिजे. खजुरी या प्रकरणातलं एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट ते वापरत होते. औद्योगिक न्यायालयाने आमच्या बाजूने ऑर्डर केली, सदरला कंपनीने हायकोर्टात चॅलेंज केलं. हायकोर्टानेही, माननीय कुलकर्णी साहेब त्यावेळेस हायकोर्टात होते, चीफ जस्टिस आपलं जस्टिस होते, त्यांनी युनियनची केस योग्य आहे, युनियनला केस चालू शकता असे आदेश दिले. सदरच्या काळात 3 महिने गेले, मग आलं आमचं इंटरिम ॲप्लिकेशन. इंटरिम ॲप्लिकेशनमध्ये दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर माननीय औद्योगिक न्यायालयाने त्यांच्या आदेशामध्ये हे म्हटलेलं आहे, हे मराठी अनुवाद मी तुम्हाला सांगतोय. त्या ठिकाणी हा पॅरा आहे, त्याच्यामध्ये 24 नंबरचा पॅरा आहे त्यांच्या ऑर्डरमधला. विधिमंडळाने आपल्या शहाणपणानुसार, हे मराठी ट्रान्सलेट आम्ही केलेलं आहे, विधिमंडळाने आपल्या शहाणपणानुसार ID कायद्याच्या अनुसूचित Chapter 5B द्वारे शासित उद्योगांना हे लागू केलेले नाही असे दिसते आहे. ID कायद्याच्या कलम 25N च्या अडथळ्यावरती मात करण्यासाठी स्टँडिंग ऑर्डरचे कलम 31(8)चा मसुदा तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे औद्योगिक न्यायालयाने काय निष्कर्ष नोंदवला आहे की Chapter 5 जो उद्योग आम्हाला लागू आहे, Chapter 5B ह्याच्यावरती, ह्याच्यातला जो 25N चा क्लॉज आहे कामगार कपातीचा, ह्याच्यावरती मात करण्यासाठी स्टँडिंग ऑर्डरमधला क्लॉज बनवण्यात आलेला आहे, मसुदा तयार करण्यात आलेला आहे. माझ्या मते प्रतिवादीला, म्हणजे कंपनीला, ID कायद्याच्या 25N आणि स्टँडिंग ऑर्डरचा कलम 31(8)मधील अनिवार्य तरतुदींना रामराम करण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे 25N ही जी कायद्यातली तरतूद आहे, ह्याला स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे रामराम करण्याचा अधिकार, म्हणजे डावलण्याचा अधिकार नाही. आणि ह्या सगळ्याच्या अनुषंगाने माननीय औद्योगिक न्यायालयाने 5 जानेवारी 2022 रोजी सर्व कामगारांना, रिट्रेच केलेल्या सर्व कामगारांना 50% वेतन देण्याचे आदेश दिले, केस संपतोपर्यंत. कंपनीने हा सगळा 8 तास केलेला होता कामगारांनी स्वेच्छेनिवृत्ती घ्यावी म्हणून. कंपनीने काय केलं, मग हे आदेश कधी झाले, 5 जानेवारीला झाले. पगार देण्याची ऑर्डर कधी होती, 4 एप्रिल 2022 पासून, म्हणजे तिथून पुढे 90 दिवसानंतर तुम्हाला पगार द्यायचा होता.
कंपनीने त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशामध्ये काय म्हणतं त्याच्यामध्ये भरपूर सुनावणी झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीचं पिटिशन डिस्पोज केलं कोणतेही बदल न करता. ही आहे ती मुंबई उच्च न्यायालयाची ऑर्डर. सदरच्या ऑर्डरला कंपनीने पुन्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं. ही माननीय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर. माननीय सुप्रीम कोर्टाने कंपनीचं कुठलंही बंद म्हणजे बदल न करता डिस्पोज करून टाकलं. आत्ता खरी गोष्ट चालू होती. इथून पुढं सुप्रीम कोर्टाने ही पगार देण्याची ऑर्डर कायम ठेवली. ही ऑर्डर आहे 21 नोव्हेंबर 2022 म्हणजे 6 महिन्यात ती ऑर्डर इंडस्ट्रीयल कोर्टाची सुप्रीम कोर्टापर्यंत कायम राहील. पगार द्यायचा होता एप्रिलपासून, 6 महिने कंपनीने पगार दिलेला नव्हता. सदरच्या काळात जून 2022 कंपनीवरती आम्ही फौजदारी केस दाखल केली माननीय कामगार न्यायालयामध्ये. त्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या वतीने जामीन घेऊन ती केस प्रलंबित होती. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, माननीय सर्वोच्च माननीय मुंबई उच्च न्यायालयानेही पगार देण्याची ऑर्डर कायम ठेवली होती म्हणून माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. त्याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सर्व पार्टीज म्हणजे आमच्या कंपनीच्या CEO अमेरिकेतल्या मेरी बारा मॅडम व त्या संदर्भात असणारे सर्व बाकीचे 5 पार्टीज ह्या सगळ्यांना या संदर्भातल्या नोटीस इश्यू केल्या. आता नोटीस इश्यू झाल्या म्हणजे तुम्हाला तिथं प्रतिज्ञापत्राद्वारे स्वतः वैयक्तिक वकिलाद्वारे हजर राहावं लागेल आणि हजर राहून तुम्ही प्रतिज्ञापत्र काय देणार आहात. ऑलरेडी कंटेम हा झालेलाच आहे कारण 7 एप्रिल 2022 पगारच दिलेला नव्हता. ही ऑर्डर आहे 23 म्हणजे वर्षभर तुम्ही कंटेम केलेलाच आहे. मग आता काय करायचं, सदरच्या काळात जे क्लोजर पेंडिंग होतं त्यांचं पहिलं तेही हायकोर्टाने डिसमिस केलं. राज्य सरकारची ऑर्डर का योग्य ठरवली त्यावेळेची, त्याला त्यांनी पुन्हा हायकोर्टात रिव्ह्यू मागितला तेही डिसमिस झालं. सदरच्या काळात कंपनीने त्याला सुप्रीम कोर्टात ऑर्डर चॅलेंज केली आणि एक्स पार्टी तिथं ऑर्डर अशी झाली मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये की याच्यावरती औद्योगिक न्यायालयाने जो प्रलंब रेफरन्स गेलेला आहे त्याच्यावरती निर्णय द्यावा पुढील 2 महिन्यामध्ये म्हणजे कायद्यातल्या तरतुदीपेक्षा डबल टाईम घेऊन तो 2 महिने होतो. कंपनीने इथे स्टेटमेंट ऑफ क्लेम जमा केलेलं नव्हतं आणि आमचं म्हणणं असं होतं, कारण आता ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे बाकीचं जास्त आम्ही बोलणार नाही, परंतु आमचं म्हणणं असं होतं की त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा अर्ज दाखल केला औद्योगिक न्यायालयामध्ये की 1 वर्ष झालेलं आहे औद्योगिक अधिनियम 1947 25 O 6 आता कंपनीने नवीन अर्ज करायला पाहिजे. तो औद्योगिक न्यायालयाने नाकारलेला होता आणि त्याला आम्ही हायकोर्टातही चॅलेंज केलेलं होतं आणि हायकोर्टात त्यावरती आता आदेश प्रलंबित आहे त्यामुळे त्याच्यावरती आम्ही आता जास्त काही बोलणार नाही. सदरच्या काळात इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये हेरिंग झाली 26 तारखेला. 26 तारखेला हेरिंग झाल्यानंतर त्यांनी काय केलं, हेरिंग झाल्या आम्हाला फोन आला. हेरिंग संपली म्हणजे लेखी आर्ग्युमेंट होतं, लेखी आर्ग्युमेंट 26 जून 2023 आम्ही जमा केलं जे वळसे पाटील साहेबांनी क्लोजर रेफरन्स केलं होतं त्या प्रकरणात. तिथनं सेक्रेटरींचा फोन आला मला, कामगार सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरींचा, की तुमची उद्या कामगार मंत्र्यांपुढे मीटिंग आहे. तर आम्ही 27 तारखेला मीटिंगलाही गेलो. मीटिंगला त्यांनी आमच्याकडनं माहिती घेतली आणि उठताना आम्हाला सह्याद्री गेस्ट हाऊसला असं सांगितलं गेलं की कंपनीच्या वतीने दुसरा क्लोजर अर्ज टाकण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता ही आहे की ह्या संदर्भातली कल्पना आम्हाला ऑलरेडी आलेली होती, कारण काही अधिकाऱ्यांच्या सरकारमधील आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या काही मीटिंग झालेल्या होत्या. मी तारखेवाईज सांगू शकतो, त्यातली 1 तारीख आहे 6 एप्रिल 2023 आणि त्यावेळेस व्यवस्थापनाच्या वतीने लोकांना असं सांगितलं जात होतं की आता आमचा जो क्लोजर अर्ज मंजूर करणार आहे तो जो अथॉरिटी मंजूर करणार आहे त्यांनीच बनवलेला आहे. त्या संदर्भातले फोटोसुद्धा आम्ही योग्य वेळी जे काय आमच्याकडे उपलब्ध असेल ते देऊ. म्हणून ज्यावेळेस आम्हाला ते कळालं की ह्या संदर्भातला असा अर्ज त्यांनी केलेला आहे
तर आम्ही त्यांना त्या संदर्भात 9 एप्रिल 2021 आपलं 23 एक पत्र दिलं आणि आमचं कॅवेटसुद्धा आम्ही त्याच दिवशी दाखल केलं. कॅवेट दाखल केल्यामुळं काय झालं की त्यांनी जरी नवीन अर्ज केला तरी आम्हाला बोलवणं त्यांच्यासाठी बंधनकारक झालं. 27 एप्रिलचं जे तुम्हाला मी सांगत होतो आता 27 जूनला हिअरिंग घेतली. हिअरिंग घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं कंपनीच्या वतीने नवीन क्लोजर अर्ज दाखल केला आहे. 25(1)ची जी तरतूद आहे ती पहिल्यांदा अशी आहे ही 25(1)ची तरतूद आहे क्लोजरची. त्याच्यातला पहिलाच विषय असा आहे कोणत्याही उपक्रम बंद करण्याची परवानगी मिळण्याकरता उपक्रम बंद करण्याच्या 90 दिवस आधी अर्ज करणे, म्हणजे 90 दिवस आधी अर्ज करायचा आणि त्या अर्जाची एक प्रत कामगारांना आणि संघटनेला द्यायची जी कंपनीने आम्हाला दिली नाही. मंत्र्यांकडे अर्ज केला, मंत्र्यांच्या मीटिंगमध्ये झाल्यानंतर आम्ही लगेच त्या कामगार सेक्रेटरी होत्या विनिता वेद मॅडम त्यांनी आम्हाला सांगितलं कंपनीच्या वतीने दुसरा क्लोजर अर्ज केला आहे. आम्ही मंत्रालयात जाऊन आम्ही लगेच कॉपी मागितली, हे आमचं लेखी इनवरचं पत्र, परंतु आम्हाला उपलब्ध करून दिले नाही. तारख्या व्यवस्थित समजून घ्या, कारण आम्ही त्या पत्रामध्ये हाही उल्लेख केला की 30/6/2023 ह्या संदर्भातलं पत्रच मी आता वाचून दाखवतो काय ते विषय. 27/6/2023 रोजी ठीक 3:30 सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मीटिंगबाबत महोदय सदरवरील विषयांकित मीटिंगमध्ये नामदार श्री सुरेश खाडे साहेब कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासमोरील झालेल्या मीटिंगमध्ये सो विनिता वेद सिंगल मॅडम यांच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की कंपनीच्या वतीने कामगार मंत्री महोदयांकडे दुसरा क्लोजर ॲप्लिकेशन दाखल करण्यात आलेले आहे, तरी याबाबतची कोणतीही प्रत आज रोजीपर्यंत सरकार तसेच कंपनीच्या वतीने युनियनला ना कामगारांना ना औद्योगिक न्यायाधिकरण पुणे येथे चालू असलेल्या क्लोजर रेफरन्स नंबर 15/2021 प्रकरणात देण्यात आलेली नाही. म्हणजे कंपनीने ही प्रत कोर्टापासूनही लपवली, युनियनपासूनही लपवली, एवन कंपनीने तर लपवली अधिकाऱ्यांनी पण लपवली कामगार विभागातले. त्यामुळे सदरचे प्रकरण हे संशयास्पद असून युनियन व कामगार व माननीय औद्योगिक न्यायाधिकरण पुणे यांची दिशाभूल करणारे आहे, तरी याबाबत सदरची प्रत तत्काळ युनियन कामगार औद्योगिक न्यायाधिकरण पुणे यांच्यासमोरील क्लोजर रेफरन्स IT 15/2021 या प्रकरणाचा निर्णय तारीख समजून घ्या आता 30/6/2023 रोजी येण्याच्या अगोदर देण्यात यावी ही नम्र विनंती. म्हणजे ह्याची प्रत जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही सदरची प्रत माननीय औद्योगिक न्यायालयामध्ये जमा केली असती आणि त्या संदर्भात आम्ही युक्तिवाद केला असता की आता हे प्रकरण तुम्हाला चालवता येणार नाही, ऑलरेडी कंपनीने दुसरा अर्ज केलेला आहे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की म्हणूनच ती प्रत आम्हाला उपलब्ध करून देण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा आमचे प्रतिनिधी सेक्रेटरी साहेब त्या ठिकाणी मंत्रालयात गेले, पुन्हा दुसऱ्या दिवशी 28/6/2023 आम्ही क्लोजर ॲप्लिकेशनची प्रत मागितली, तीही आम्हाला दिली नाही त्या दिवशीही. त्याच्यानंतर 29 तारखेला झाला विषय. 30 तारखेला माननीय औद्योगिक न्यायाधिकरणाने असं सांगितलं की सदरच्या रेफरन्समधला अहवाल आम्ही राज्य सरकारकडे पाठवणार आहोत, तो ओपन कोर्टात सांगितला जाणार नाही असे आदेश केले. रोजनामा झाला आणि माननीय कामगार सेक्रेटरींचा पुन्हा मला फोन आला. टायमिंग भरपूर जुळतो आहे पुणे आणि मुंबईमधला. हे 12:30 घडलं आणि 1:30 कामगार सेक्रेटरींचा फोन आला की कंपनीने जो 27 तारखेला क्लोजर अर्ज दिलेला आहे त्याची 5 जुलै रोजी माननीय कामगार मंत्र्यांपुढे सुनावणी. मी त्यांना फोनवरती हे सांगितलं की आम्हाला त्या संदर्भातली प्रतच मिळालेली नाही अर्जाची, तर ते म्हणले आम्ही पोस्टाने पाठवतो. मी म्हणलो साहेब तुम्ही पोस्टाने पाठवसाल, उद्या 1 तारीख आहे, आषाढी एकादशीची सुट्टी होती, 2 तारीख रविवार आहे, 3 तारखेला तुम्ही बाय पोस्ट करणार, 5 तारखेला हिअरिंग आहे, ती आम्हाला मिळणार नाही, आम्ही स्वतः 3 तारखेला न्यायालयात येतो. 3 तारखेला जाऊन आम्ही ती प्रत घेतली 12:00 दुपारी. घरी यायला आम्हाला त्या दिवशी रात्रीचे 9:30-10 वाजले. 5 तारखेला हिअरिंग होती, 4 तारखेला एका दिवसात ती क्लोजर ॲप्लिकेशनची प्रत ही 450 पानांची एवढी मोठी, तर ते होऊ शकत नाही म्हणून आम्ही माननीय कामगार आयुक्तांना एक पत्र दिलं, अर्ज केला आणि तो बॉन्डवरती केला, साधा केला नाही, बॉन्डवरती नोटराईज अर्ज केला. आणि त्या अर्जामध्ये आम्ही असं सांगितलं की बाबा तो अर्जही तुम्हाला वाचून दाखवतो की जेणेकरून बऱ्यापैकी परिस्थिती क्लिअर होईल.
माननीय कामगार मंत्री यांच्या समोरील सुनावणीमध्ये सविनय सादर कंपनीच्या वतीने दिनांक 27/7/2023 रोजीच्या बंदच्या अर्जास मान्य देण्यासाठी नैसर्गिक न्याय तत्वानुसार नॅचरल जस्टिस 30 दिवसाची मुदत मिळावी याबाबतचा अर्ज माननीय कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यासमोरील जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियन खालीलप्रमाणे नमूद करते व दाखल करते की आपल्या कार्यालयात प्रशासनाच्या वतीने कंपनीला मदत करण्यासाठीच क्लोजर प्रक्रिया ज्या पद्धतीने राबवली जात आहे ती पूर्णतः संशयास्पद पूर्वनियोजित पद्धतीने राबवली जात असून ती कायद्याच्या तसेच न्यायाधिकरण पुणे यांची जाणून बुजून अवमान केल्यासारखे आहे असे आमचे स्पष्ट मत आहे। त्याची कारणे पुढील प्रमाणे दिनांक 6/4/2023 रोजी कंपनीचे अधिकारी व प्रधान सेक्रेटरी यांची मीटिंग झाली। त्याबाबतीत मी तुम्हाला सांगितलेले संघटनेने पत्र दिलं कॅव्हिट दाखल केलं हे तुम्हाला मी सांगितलेले 26/6/2023 रोजी न्यायालय पुणे येथे दुपारी 12 वाजता दोन्ही पक्षांच्या वतीने लेखी युक्तिवाद दाखल केला। मुद्दा क्रमांक 6 26/6/2023 रोजी दुपारी 1:44 मंत्रालयातून संघटनेच्या अध्यक्षांना मला फोन आला की दुसऱ्या दिवशी कामगार प्रश्नाबाबत मीटिंग आहे। दिनांक 27/7/2023 रोजी मीटिंगच्या अगोदर उपस्थित कागदपत्रावरती म्हणजे तिथं आम्ही उपस्थित असताना अगोदर सह्या घेतल्या मीटिंगच्या अगोदर। दिनांक 27/7/2023 रोजी मीटिंगमध्ये कंपनीच्या वतीने दुसरा क्लोजर अर्ज दाखल केल्याचे सांगितले परंतु संबंधित क्लोजर अर्जाची प्रत संघटनेस दिलेली नाही। 27/6 त्या संदर्भात आम्ही प्रत मागितली हेही सांगितलं। 28 पण मी तुम्हाला पत्र या ठिकाणी दाखवलं। 29 शासकीय सुट्टी होती। 30 माननीय औद्योगिक न्यायालयापुढचं तेही तुम्हाला मी सांगितलं आत्ताच। तर आम्ही शेवटचं आमचं म्हणणं असं होतं 30/6/2023 रोजी दुपारी 3 फोनद्वारे तसेच मेलद्वारे दिनांक 5/7/2023 रोजी कामगार विभागात कंपनीच्या वतीने दिनांक 27/6/2023 रोजी दाखल करण्यात आलेल्या क्लोजर अर्जावरती सुनावणी सांगण्यात आलेली आहे व अर्जाची प्रत मागितली असल्यास ती सोमवारी दिनांक 3/7 रोजी स्पीड पोस्टाने पाठवा असे सांगण्यात आले। 1 व 2 रोजी शासकीय सुट्टी होती। कंपनीच्या वतीने करण्यात आलेला दिनांक 21/1/2021 रोजीच्या क्लोजर रिव्ह्यू अर्जावरती औद्योगिक न्यायालय पुणे यांनी दिनांक 30/7/2023 रोजी अहवाल व सदरचा आदेश अहवाल हा राज्य सरकारकडे प्रसिद्ध करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे। सदरचा अहवाल लवकर प्रसिद्ध करून त्याची एक कॉपी आम्हाला मिळावी व ती मिळाल्याशिवाय सदरच्या प्रकरणात बाजू मांडणं न्याय्य नाही न्याय्य उचित नाही हे आम्ही कळवलो होतं आणि कायद्याला धरूनही नाही। आता दिनांक 3/7/2023 रोजी स्वतः क्लोजर अर्जाची प्रत नेण्यात आली असता ती आम्हाला दुपारी देण्यात आली। संबंधित क्लोजर अर्जाची प्रत ही 334 आहे त्यामुळे त्याचा एका दिवसात अभ्यास करणे बाजू मांडणे अशक्य व नैसर्गिक न्याय तत्वाला धरून नाही त्यामुळे औद्योगिक अधिनियम 1947(25)(2) 60 पुरेसा अवधी आहे। तसेच आपल्या विभागातील याच अधिकाऱ्यांसमोर कंपनीच्या वतीने 20/2020 रोजी क्लोजर अर्जामध्ये 59 म्हणजे पहिला क्लोजर अर्जाचा निर्णय पूर्ण 59 हेअरिंग घेतल्यानंतर दिला। ह्याच्यामध्ये काय घाई झाली होती माहीत नाही देण्यात आलेला होता। आत्ताचा पूर्ण कामकाज हे पूर्वनियोजित पद्धतीने केले जात आहे जाणून बुजून पुरेशी संधी उपलब्ध करून दिली जात नाही त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वानुसार दिनांक 21/1/2021 रोजी क्लोजर रिव्ह्यू अर्जावरती माननीय औद्योगिक न्यायाधिकरण पुणे दिनांक 30/7/2023 रोजी अहवाल तो आपल्या कार्यालयास पाठवलेला आहे। कंपनीच्या वतीने 27/6/2023 रोजी करण्यात आलेला क्लोजर अर्जामुळे निर्माण झालेला कायदेशीर पेच प्रसंग तसेच संबंधित अर्जामुळे 1000 कामगार व त्यावर अवलंबून असणाऱ्या 5000 लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न या प्रश्न पुरेसा कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देणे आवश्यक आहे त्यामुळे आम्हाला 30 मुदत द्यावी असा आम्ही अर्ज केला। त्या संदर्भातले सगळे पुरावे आम्ही त्यांना जोडून पाठवले त्या अर्जासोबत दिले परंतु तिथनं सह्या तर आमच्या अगोदरच घेतल्या गेलेल्या होत्या। मी तुम्हाला दाखवलं मीटिंग संपल्यानंतरचा कामगार मंत्र्यांनी बनवलेला हा रोजनामा आहे। काय लिहिलंय कामगार मंत्री साहेबांनी त्याच्यावरती दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले। आम्ही काहीच म्हणणे नव्हतं दिलं आम्ही नैसर्गिक न्याय तत्वाने आम्हाला मुदत मिळावी असं म्हणणे अर्ज आहे आमचा लेखी। दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले व दोन्ही पक्षांची दिलेली कागदपत्रे विचारात घेण्यात येतील प्रकरण आदेशासाठी बंद करण्यात आले। आमचं काय अर्ज म्हणणे घेतलं होतं आमचं फक्त कागद हाच आहे की आम्हाला मुदत मिळावी आमचं कुठलं म्हणणे घेतलं होतं तुम्ही
सगळ्यात मोठा तर कळस हा आहे साहेब या ठिकाणी की कायद्याची जी तरतूद आहे 25 ओ ची ती आहे 100 कामगारांच्या वरती असणारं प्रकरण चालवण्याबाबतची शासनाची परवानगी घेण्याची. आता हा आहे कंपनीचा तो क्लोजर अर्ज 7 जून 2023 आणि 25 ओचं काय म्हणतंय 25 ओ खाली दाखल केलाय एक खाली त्यांनी बघा सगळ्या कायदेशीर विसंगती कशी आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की क्लोजरची परवानगी कधी मिळावी हे लिहावं लागतं अर्जामध्ये. आणि कायद्याची तरतूद काय आहे कोणताही उपक्रम बंद करण्याची परवानगी ही मिळवण्याकरता उपक्रम बंद करण्याच्या 90 दिवस अगोदर मिळावी. कंपनीने काय लिहिले माहिती आहे मागच्या क्लोजर अर्जापासून मिळावी म्हणजे 2021 पासून कुठेही कायद्याला धरून नाही. चला ते पण जाऊ त्याच्या पुढचं पकडू आपण. कंपनीचं स्वतःचं म्हणणे आहे ॲप्लिकेशनमध्ये हे ते म्हणणे आहे कंपनीचं ॲप्लिकेशनमधलं की काय म्हटलंय त्यांनी हा फ्रेश क्लोजर अर्ज दाखल केल्याच्या तारखेपर्यंत तळेगाव प्लॅनमध्ये GMPL रोलवरती एकही कर्मचारी नाही. म्हणजे हा क्लोजर अर्ज ज्या दिवशी दाखल केला त्याच्या 1 वर्ष अगोदर म्हणजे 1 वर्षात जरी 100 कामगार असेल तरी ते करावं लागतं. म्हणून त्यांनी काय म्हणलंय अर्जामध्ये एकही कर्मचारी रोलवरती नाही म्हणजे कंपनीला Chapter 5B लागूच होत नाही. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे कंपनीला Chapter 5A लागू होतो. एमध्ये कंपनीला परवानगी घ्यायची गरजच नाही आहे सरकारची. एक नोटीस बोर्डवरती नोटीस लावायची आम्ही आमची कंपनी क्लोज करतोय. आणि जर 0 कामगार असतील तर कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे जर Chapter 5A लागू होतोय कंपनीला तर कामगार मंत्र्यांना अधिकारच नाही प्रकरण चालवण्याचा. ही जी अमेंडमेंट Chapter 5B आलेली आहे ना Chapter 5B 100 वरती कामगारांची ही अमेंडमेंट 82 आलेली आहे. 76 मध्ये ही नवीन अमेंडमेंट आली 100 वरती कामगारांसाठी कामगार मंत्री कामगार आयुक्त यांची परवानगी घेण्याची. पण जर कंपनीचं म्हणणं आहे आमच्याकडे 0 कामगार आहे तर तुम्हाला अधिकारच नाही म्हणजे कायद्यात बसणारं ऍप्लिकेशन सुद्धा त्यांनी चालवलं कायद्यात न बसणारं. त्याच्यातही जाऊ द्या. चला पुढे जाऊ आपण. क्लोजरची व्याख्या काय आहे ID ऍक्टमध्ये क्लोजरची व्याख्या केलेली आहे 2CC मध्ये. काय आहे व्याख्या ती समजून घ्या. उपक्रम बंद करणे याचा अर्थ एखादी सेवा योजनाची जागा म्हणजे कामाची जागा अथवा तिचा एखादा भाग कायमचा बंद करणे. आता जनरल मोटर्सचा जो क्लोजर अर्ज आहे क्लोजर अर्जाची जी कारणं दिली त्यांनी त्या कारणामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही आमचा प्रकल्प हा हुंडाई मोटर्सला विकतोय म्हणजे हे हस्तांतरण आहे हे क्लोजर नाही आहे. क्लोजरची व्याख्या काय म्हणते कामाची जागा कायमची बंद जे ज्याच्यावरती कामगार मंत्र्यांनी आदेश केले की हा क्लोजर आहे त्याच्यातच उल्लेख केलेला आहे की हे विकणार आहे म्हणजे हे त्याच्यात तरतुदी लागू होतात का होत नाहीत तरीही त्यांनी त्या संदर्भातले आदेश केले. आता त्याचा पुढचा भाग असा आहे चला ते पण जाऊ दे आपण पकडू. चला बाबा तुम्ही केलं आदेश केला त्याच्यात तुम्ही काय लोकांना स्वेच्छेनिवृत्तीची अमाऊंट द्या असं सांगितलं जे काय आहे ते पकडू. ऑर्डर काय ऑर्डर बघितली का साहेब तुम्हाला मी आता ऑर्डर दाखवतो त्यांनी केलेली. माननीय कामगार मंत्र्यांनी केलेली ऑर्डर 5 जुलै रोजीची. फक्त 3 ओळीची ऑर्डर आहे. तुम्ही जर खरंच दोन्ही पक्षांचं म्हणणे ऐकून घेतलेला रोजनामा बनवला तर त्याचं जस्टिफिकेशन लिहायला पाहिजे होतं ना ऑर्डरमध्ये. ह्या पक्षांनी हे म्हटलं मला हे वाटतंय म्हणून मी खालची ऑर्डर पास करतोय. तुम्ही काय लिहिताय
विथ द रिझनिंग रेकॉर्डली सेपरेटली, म्हणजे जे काही रिझनिंग आहे ते आम्ही सेपरेट रेकॉर्ड केले. म्हणजे ही ऑर्डर काय बाहेरनं आली होती का? तुम्ही जर तुमचं मत बनवलेलं आहे तर ते तुम्ही इथे रेकॉर्डवर घ्यायला पाहिजे होतं ना. ती 5 जुलैची तुमची ऑर्डर लगेच तुम्ही पारित केली, एवढं कार्यक्षम विभाग आहे आपला. आता त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो, 8 जुलै माझ्याकडं त्याच्या त्यांच्या रजिस्टरची कॉपी आहे. 8 जुलै रोजी माननीय औद्योगिक न्यायालयाने पाठवलेला अहवाल मंत्रालयात पोहोचलेला आहे. 5 जुलै रोजी मंत्र्यांनी ऑर्डर पारित केलेली आहे. इकडं 8 जुलै रोजी माननीय औद्योगिक न्यायालयाने ऑर्डर आदेश रेफरन्स पाठवलेला आहे. अधिवेशन चालू आहे सदरच्या काळात. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे तो अहवाल प्रसिद्धीसाठी आला आहे, तुमची एक ऑर्डर आहे कामगार मंत्र्यांची, औद्योगिक न्यायालयाची एक ऑर्डर आहे, दोन्ही ऑर्डर कॉन्ट्रॅक्ट आहेत, तर तुम्हाला एवढे कायदे काढतात ना, मग तुम्हाला जर औद्योगिक अधिनियमचा जो 17 नंबरचा क्लॉज आहे, तुमची जी राज्य सरकारची पॉवर आहे काय आहे, 17 अ निवाड्याचा प्रारंभ, त्यात काय म्हटलं जातं ब मध्ये, राष्ट्रीय अधिकरण निवाडा दिलेला असेल किंवा कोणत्याही बाबतीत केंद्र शासनाचे मत राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर किंवा सामाजिक न्यायावर परिणाम करणाऱ्या सार्वजनिक हितसंबंध कारणामुळे संपूर्ण निवाडा किंवा त्याचा एखादा भाग अंमलात आणणे असमयोचित असेल, म्हणजे ते योग्य नसेल, किंवा समुचित शासनास किंवा प्रकरणात्वय केंद्र शासनास राज्य शासकीय राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त 30 दिवसाच्या कालावधीत संपायच्या आत निवाडा अंमलबजावणी योग्य होणार नाही असे घोषित करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर एक आदेश पारित केलेला होता, ठीक आहे, तो कायद्याच्या चौकटीत आहे नाही आहे, पण तुम्हाला जर औद्योगिक न्यायालयाचा दुसरा आदेश आला आहे, तो तुमच्या आदेशामध्ये त्याच्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट आहे, तर तुम्हाला ह्या पॉवर्स यूज करून संबंधित आदेश राजपट चालू असणाऱ्या अधिवेशनाच्या पटलावरती ठेवून रद्द करण्याचे अधिकार होते ना. का कॉन्ट्रॅक्ट आदेश होऊन दिले तुम्ही? का हे कायदे तुम्हाला कळत नव्हते? मग कॉन्ट्रॅक्ट आदेश झाले, त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली, आणि त्या संभ्रमावस्थेचा फायदा घेऊन कामगारांना स्वेच्छे निवृत्ती देण्याचे प्रकार कंपनीने चालू केले. काय म्हणलं कंपनीने? कंपनीने 18 जुलै रोजी कामगारांना एक मेल केला. त्या मेलमध्ये काय म्हटलं की 17 जुलै रोजी एक अहवाल 13 जुलै रोजी एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे कामगार न्यायालय आपलं औद्योगिक न्यायाधिकरणाचा, त्याप्रमाणे आमचं क्लोजर मंजूर झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेही कामगारांना पैसे द्यायला सांगितलेले नाहीत, परंतु आम्ही राज्य सरकारच्या निर्णयाचं आदर करून तुम्हाला 27 जुलैपर्यंत पैसे देतो आहे, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला चेक द्या, तुम्ही आम्हाला तुमचं आयडेंटिटी कार्ड द्या. सर्व कामगारांनी माझ्या माहितीप्रमाणे हे कंपनीला मेलवरती पाठवलं होतं, तुम्हाला राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे करायचं आहे. आता ह्याच्यात राज्य सरकारने आदेशामध्ये कुठंच म्हणलेलं नाही या कामगारांची स्वेच्छेनिवृत्ती घेऊन कामगारांना पैसे द्या, परंतु कंपनीने म्हणले स्वेच्छेनिवृत्ती. आम्ही म्हणलो चला ठीक आहे, काम आदेशाप्रमाणे तुम्ही आम्हाला देताय ना हे आमचे डिटेल्स, बँक डिटेल्स, परंतु कंपनीला स्वेच्छेनिवृत्ती पाहिजे होती. सगळ्या लोकांचे मेल 21 जुलैपर्यंत पोहोचल्यानंतर तिथून पुढे खरा खेळ चालू झाला. कंपनीच्या त्या काळात 101 कामगारांनी आमच्या आर्थिक परिस्थितीला वैतागून म्हणा किंवा बँकेचे कर्ज, या काळात ते स्वेच्छेनिवृत्ती घेतली. त्या संदर्भातला कंपनीचा आलेला मेल आणि आमच्या कामगारांच्या वतीने त्याला करण्यात आलेल्या मेलचा एक फॉर्मॅट आहे. मग कंपनीने काय केलं? आता बाकीचे कामगार वेअरच घेत नाहीत. सदरच्या काळात आम्ही औद्योगिक न्यायालयाच्या आदेशालाही मुंबई उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं आणि माननीय कामगार मंत्री महोदयांनी केलेल्या आदेशालाही मुंबई उच्च न्यायालयाच्या डिव्हिजनल बेंचपुढे चॅलेंज केलं. मग कंपनीने 16 ऑगस्ट रोजी आम्हाला पुन्हा एक मेल केला. त्या मेलमध्ये काय म्हटलं की 21 जुलै रोजी आम्ही माननीय कामगार सेक्रेटरींना एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्या ऑर्डरचं क्लेरिफिकेशन मागितलं होतं. खरी माझ्या तर या ठिकाणी अशी आहे, माननीय कामगार मंत्र्यांनी ऑर्डर दिलेली आहे क्लोजरची, तिचं क्लेरिफिकेशन कामगार सेक्रेटरींना करताच येत नाही आम्ही आमच्या वकिलांच्या घेतलेल्या सल्ल्याप्रमाणे, परंतु त्याचं क्लेरिफिकेशन कामगार सेक्रेटरींनी केलं आणि आम्हाला एकदम खात्रीलायक माहिती आहे आमच्याकडं की ही सही माननीय कामगार सेक्रेटरींनी हॉस्पिटलला ॲडमिट असताना केलेली, म्हणजे त्या हॉस्पिटलायझेशन असताना ही सही केलेली आहे त्यांनी, संबंधित त्यांच्याच
ह्याच्यातनं आम्हाला ती माहिती मिळालेली आहे. आता त्याच्यात त्यांनी काय म्हटलं की कामगारांना VRS घेऊनच तुम्ही सही द्या. ठीक आहे, चला आम्ही त्या बाबतीत कंपनीच्या पत्राला कामगार सेक्रेटरीने तत्काळ उत्तर दिलं. मग आम्ही लगेच उत्तर कामगार सेक्रेटरींना पत्र लिहिलं 18-8 रोजी. त्या पत्रात आम्ही काय म्हटलं की तुम्ही कुठल्या कायद्याच्या आधारे कामगार मंत्र्यांच्या आदेशाचं क्लेरिफिकेशन तुम्ही दिलंय याचं स्पष्टीकरण द्या, आणि तुम्ही योग्य माहिती जर आम्हाला पुरवली तर आम्हाला आमच्या 2 दिवसात आमच्या भविष्याचा निर्णय घेण्यात येईल. हे 23-8-2023 पत्र आहे आमचं. 8वा महिना गेला, 9वा गेला, 10वा गेला, आज 2.5 महिने झाले, आमच्या पत्राला का नाही उत्तर दिलं? कंपनीच्या पत्राला तुम्ही बॅकडेटेड सह्या करून उत्तर देताय, आमच्या पत्राला का नाही उत्तर दिलं? तुम्हाला जर कामगारांची काळजी होती, तुम्हाला कामगारांना काहीतरी मिळावं, तुमचं क्लिअरिफिकेशन असं होतं, मग आमच्या पत्राला का नाही आज तागायत उत्तर दिलं? माहिती अधिकारात अर्ज भरला त्याला उत्तर असं दिलं त्यांनी की प्रश्नांतिगत माहिती विचारलेली आहे त्यामुळे आम्ही देऊ शकत नाही. मग या संदर्भात आम्ही 9 ऑगस्ट 2023 रोजी माननीय कलेक्टर ऑफिसला सर्व कामगार कृती समितीच्या वतीने क्रांतीदिनाच्या निमित्त एक मोर्चा आयोजित केलेला होता. आम्ही त्या संदर्भातलं निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं होतं. त्याच्यावरती योग्य ती काही कारवाई आमच्याकडनं म्हणजे प्रशासनाकडनं न झाल्यामुळं 19 ऑगस्ट 2023 रोजी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले सर्व कामगार नेत्यांचा आणि कामगारांचा एक मेळावा रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये घेतला, एक सभा त्या ठिकाणी घेतली आणि तिथं मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही दिशा ठरवली की बाबा आपल्याला काय करायला पाहिजे, आणि त्या अनुषंगाने पत्र दिलं आम्ही की तुम्ही ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल, असं पत्र आमचं हे श्रमिक एकता महासंघाच्या वतीने देण्यात आलं कंपनीला. त्याच्यातही 15 दिवस कोणतीही कारवाई न केल्यामुळं आम्ही माननीय कामगार मंत्री महोदय यांच्या सांगली येथील ऑफिसवरती सर्व महाराष्ट्र राज्य कामगार कृती समितीच्या वतीने एक भव्य कामगार मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्या संदर्भातलं पत्र 9 सप्टेंबर रोजी आम्ही माननीय कामगार मंत्र्यांच्या ऑफिसला दिलं आणि 10 सप्टेंबर रोजी माननीय कामगार मंत्र्यांनी तुम्ही मोर्चा रद्द करा, आपण या संदर्भात 12 सप्टेंबरला मंत्रालयामध्ये मीटिंग घेऊ असं त्यांनी या संदर्भात आम्हाला स्पष्टीकरण सांगितल्यामुळं आम्ही तो मोर्चा रद्द केला. रद्द केल्यानंतर 12 तारखेला मीटिंग झाली. 12 तारखेच्या मीटिंगला आमच्या तालुक्याचे आमदार माननीय सुनील अण्णा शेळके उपस्थित होते, मंत्री महोदय होते आणि सगळे कामगार नेते त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातले होते. त्या संदर्भात पण आम्ही 2 पत्रं त्यावेळेस दिली त्यांना की आपण आता हा प्रकरण आम्ही न्यायालयामध्ये नेलेलं आहे, त्या संदर्भात आपण कुठली NOC कंपनीला देऊ नये हे एक पत्र होतं, आणि दुसरं पत्र असं होतं की ह्या ज्या काही पद्धती ह्या पत्र तुम्ही वापरलेल्या आहेत, कुठल्या आधारे क्लेरिफिकेशन दिलं आहे ह्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यावं. त्यावेळेस मंत्र्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, त्यावेळेस त्यांनी दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, शोकांती काय मान्य जोपर्यंत क्लोजर अर्जाची मंजुरी घ्यायची होती तोपर्यंत आमच्या कंपनीचे, जी मी आज आमचीही म्हणतो आहे, आजही माझी कंपनी आहे ती जनरल मोटर्स, त्या कंपनीचे अमेरिकेतले अधिकारी क्लोजर अप्रूव्हल घ्यायला एका कॅबिनेट कामगार मंत्र्यांच्या मीटिंगला हजर होते. दोन्हीही जी एजन्सी नेमलेली आहे मुंबईतली त्या दिल्लीतली, त्यांचा ॲड्रेस नावानिशी सांगू शकतो मी की कोणती एजन्सी आहे जी ह्या प्रकरणासाठी नेमली गेलेली होती, त्याचेही माणसं त्या ठिकाणी मीटिंगला हजर होते. अमेरिकेतले उच्चप्रदस्थ अधिकारी हजर होते, आमच्या आपल्या देशातले उच्चप्रदस्थ अधिकारी हजर होते कामगार मंत्र्यांच्या मीटिंगला क्लोजर मंजूर होतपर्यंत. त्यानंतर जी मीटिंग 12 सप्टेंबरला घेतली त्याच्यात एकही अधिकारी ना हुंदाईचा आला, आमच्याकडनं इथं आमचे आत्ताचे जे कामकाज बघतायत प्रज्योत गावकर म्हणून साहेब ते हजर होते, बाकी कुणीही त्यांच्या वतीने हजर नव्हतं. त्याच्यात ते म्हणले मला तुम्ही 8 दिवसाचा वेळ द्या, मी कंपन्यांशी बोलून तुम्हाला कळवतो. त्याच्यानंतरही त्यांनी 8 दिवसात काय केलं नाही. 8 दिवसानंतर आम्ही त्यांना पुन्हा पत्र दिलं की साहेब तुम्ही 8 दिवसाचा वेळ घेतला होता, तुम्ही आम्हाला कळवते म्हणले होते, तर तुम्ही आम्हाला त्याच्यात पुढील 8 दिवसात कळवा, नाहीतर आम्हाला या ठिकाणी काहीतरी आमची धोरण ठरवावं लागेल. त्याच्यावरती त्यांनी काहीच कारवाई केली नाही. आणि मग नाईलाजास्तव आंदोलन करणं हे योग्य नाही, आमचंही मत आहे. औद्योगिक शांतता राहिली पाहिजे, नवीन उद्योग आले पाहिजेत, आंदोलनांनी नवीन उद्योगांना प्रॉब्लेम होतो ह्या मताशी आम्ही आहे, म्हणून 2.5 वर्ष आम्ही संविधानिक पद्धतीने चालत होतो. परंतु ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या 2 महिने आम्ही वापरल्या ना,
तुम्ही त्याला काहीच उत्तर शासन म्हणून दिलं नाही, प्रशासनाने दिलं नाही, म्हणून नाईला जसं आम्हाला 26/9/2023 एक पत्र द्यावं लागलं की आम्ही साखळी उपोषण करू. आणि आज तागायत एकदम कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत आम्ही ते साखळी उपोषण करतोय. राज्यातले मोठे मोठे मान्यवर विरोधी पक्षनेते मोठ्या पक्षाचे मोठे मान्यवर या ठिकाणी आले आणि त्या सगळ्यांचा मीडियाने ज्या पद्धतीने याचं कव्हरेज केलं त्या सगळ्याच्या अनुषंगाने मान्य तसेच स्थानिक सर्व राजकीय व्यक्तिमत्व यांचे प्रयत्न असतील म्हणा आणि मान्य मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांपुढे एक मीटिंग 19 ऑक्टोबर रोजी झाली. परंतु शोकांतिका आहे त्या मीटिंगची पण, म्हणजे अक्षरशः मला वैयक्तिक तर लाज वाटते त्या गोष्टीची. राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या मीटिंगला निर्णय येईल नाही येईल काय घडेल मान्य असेल नसेल, परंतु राज्याच्या प्रमुखाने ज्यावेळेस मीटिंग बोलवली त्यावेळेस ज्या पक्षांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांनी हजर राहणं गरजेचं आहे. आणि 6 दिवस अगोदर जर निरोप असेल सगळ्यांना तर 100% हजर राहिलं पाहिजे. येणाऱ्या हुंदाई मोटरचं एकही व्यवस्थापन त्या ठिकाणी हजर नव्हतं, म्हणजे किती हा मुजरपणा आहे. राज्याच्या प्रमुखाने ज्यावेळेस एखादी मीटिंग बोलवली जाते तुम्ही व्यवस्थापन त्याला एवढं कॅज्युअल घेता, मग कुणाचा अंकुश आहे ह्या कंपन्यांवरती? तुम्ही नक्कीच नवीन कंपन्या बोलवा, नवीन रोजगार आले पाहिजेत, जुने रोजगार टिकले पाहिजेत, त्याच्यातनं काहीतरी समन्वयक मार्ग निघाला पाहिजे. परंतु राज्याचा प्रमुख म्हणून सगळ्या गोष्टींवरती अंकुश पाहिजे, त्यांच्या विभागाचा अंकुश पाहिजे, परंतु असला कुठलाही अंकुश या ठिकाणी त्या वागण्यातनं तरी आम्हाला दिसला नाही, कुठलाही अंकुश त्या ठिकाणी दिसला नाही वागण्याचा. आणि राज्याच्या प्रमुखाने जनरल मोटर्सला काही निर्देश दिले होते की तुम्ही कामगारांच्या स्वेच्छेनिवृत्तीबाबत काही हे करा, आज त्याला 17 ते 18 दिवस झाले. संबंधित प्रमुखांचा निरोप आम्हाला सांगायला सांगितला होता उद्योगमंत्री महोदयांनी प्रमुखांनी, परंतु आम्ही त्यांना त्या ठिकाणी विनंती केली की साहेब 1000 लोक आहेत, तुम्ही स्वतः येऊन जर तुमचा राज्याचा निरोप त्या ठिकाणी सांगितला आणि तिथल्या भावना जाणून घेतल्या तर संघटनेला पुढची ध्येय धोरणं ठरवणं सोपं होईल. त्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले होते. तर त्या ठिकाणी संघटनेची भूमिका होती या ठिकाणी की माननीय उद्योगमंत्री महोदय असतील मुख्यमंत्री महोदय असतील यांच्या त्या मीटिंगचा मान ठेवून आपण कुठंतरी एक स्पेस दिला पाहिजे. परंतु व्यवस्थापनाने त्याच्यानंतर जी काही भूमिका घेतली असेल आणि कामगार आणि महिला वर्गांचा जो रोष होता तो एवढा प्रचंड होता की त्यांची भूमिका ही स्पष्ट होती की संघटनेने जरी आता याच्यातनं बाजूला झालं तरी आम्ही महिला या ठिकाणी आंदोलन करू. त्याच्यानंतर संबंधित विषय आम्ही महाराष्ट्र राज्य कामगार कृती समिती जी महाराष्ट्र लेवलला काम करते यांच्यापुढेही ठेवला. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, महिलांचाही रोष आहे, आम्हाला आंदोलन करायचंच. कामगार कृती समितीने पुढची ध्येय धोरणं ठरवलेली होती ज्याच्यामध्ये अमरण उपोषण असेल, मंत्रालयावरती मोर्चा असेल, किंवा कामगार मंत्र्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केलं आहे त्याच्या 10 लाख प्रति छापून त्या गावोगावी वाटणे असेल, समाज प्रबोधन करणं असेल, किंवा हे सरकार जे सांगितलं जातं शेतकऱ्यांचं कामगारांचं कष्टकऱ्यांचं, हे शेतकऱ्यांचं कामगारांचं कष्टकऱ्यांचं नसून फक्त उद्योगधारजी आणि पार्टी फंड पुरवणाऱ्यांचंच कसं आहे हे व्यवस्थितरित्या जो आलेला अनुभव आहे तो सगळीकडं सांगणं, समाज जागृती करणं, सगळ्या संघटनेच्या वतीने एक मोठा आंदोलन उभं करणं, ह्या सगळ्या ज्या पुढच्या आपल्या ॲक्टिव्हिटी होत्या त्या आपण 15 ते 20 दिवसासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील उद्योगमंत्री महोदय असतील यांच्या विनंतीचा मान ठेवून आपण ते स्थगित करू. त्या संदर्भातलं लेखी निवेदनही आम्ही माननीय उद्योगमंत्री महोदयांना या ठिकाणी दिलं की साहेब आपण या ठिकाणी आलात, त्या संदर्भातलं आमचं हे निवेदन आहे, आम्ही पुढची सगळी ध्येय धोरणं थांबवत आहोत. परंतु आज त्या गोष्टीला 20 दिवस झालेत, ना कंपनीच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या शब्दाचा कुठला मान ठेवला गेला आहे, नाही येणाऱ्या कंपनीचा कुठला मान ठेवला गेला आहे. ठीक आहे, थोडीशी मधली परिस्थिती मराठा आंदोलनामुळे होती, परंतु कामगार विभाग म्हणून कामगार मंत्र्यांचा अंकुश या ठिकाणी राहिला पाहिजे. मला जे सांगायचं तात्पर्य होतं की कामगार मंत्र्यांचं क्लोजर अप्रोच होतोपर्यंत अमेरिकेतनं माझ्या कंपनीचे अमेरिकेतले अधिकारी या ठिकाणी येत होते,
परंतु त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी राज्याच्या प्रमुखांनी मीटिंग लावल्यानंतर एकही अधिकारी या ठिकाणी येत नाहीत, तर ही शोकांतिका आहे। आणि जर या संदर्भात कंपनीने आता त्याच्या पुढचं एक गोष्ट केलेली होती, म्हणजे कंपनीला वाटत असेल त्यांचं काहीतरी लाखेबंदी असतील, पण आजही समाजामध्ये काही लोक चांगली आहेत। कंपनीने 3/10/2023 रोजी एक अर्ज दाखल केला आहे की कामगारांचे कुठलीही UNOC नाही। म्हणजे त्या अर्जाचा विषय असा आहे की आम्हाला UNOC मिळावी कशासाठी, लेबर कमिशनरांची सदरची जागा सेल ट्रान्सफर ऑफ लँड ऑफ क्लोज कंपनी, म्हणजे सदरची जागा ही आम्हाला सेल करायची आहे, ट्रान्सफर करायची आहे, याच्यासाठी कामगारांची UNOC मिळावी। सदरचा अर्ज आम्हाला मिळालेला आहे, मिळाला म्हणजे आम्ही माहिती अधिकारात मिळावला, त्यांनी काय आम्हाला कॉफी दिली नाही, त्यांना ते सगळं लपवून करायचं होतं। आणि त्यावरती योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन सदर प्रकरणं ज्या आधारे तुम्ही UNOC मागितलेली आहे ती दोन्ही प्रकरणं माननीय औद्योगिक न्याय आपलं माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, ते आणि त्या संदर्भातले बाकी सर्व गोष्टी ह्या प्रलंबित आहेत, त्यामुळं तुम्ही कुठलीही UNOC संबंधित कंपनीला जागा हस्तांतरणासाठी देऊ नये, असं ऑब्जेक्शन लेटर कामगार मंत्र्यांपासून इथल्या पार OS पर्यंत, म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये असं कोणी म्हणायला नको उद्या की मी UNOC दिली, मला अर्ज नव्हता तुमचा म्हणून मी दिली, बाकीच्यांना असेल संबंधित आमच्याशी संबंधित जे 8 विभाग आहेत, 8 चेअर आहेत, खालच्या GLO पासून कामगार मंत्र्यापर्यंत UNOC पर्यंत सगळ्यांना आम्ही ती दिलेली आहे, तर आमचं म्हणणे ऐकल्याशिवाय त्यांनी त्या गोष्टी करू नयेत, कारण प्रीमियरमध्ये असेच गोष्ट करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर माननीय उद्योगमंत्री महोदय त्या ठिकाणी आलेले होते त्या दिवशी, आणि बरंच शाब्दिक चाकमक राजकीय व्यक्तिमत्वांची त्या ठिकाणी झाली की तुम्ही प्रकल्प चालू करा नका करू। परंतु मला उद्योगमंत्री महोदयांना सांगायचं आहे की 2016 कामगार विभागाचा एक GR आहे 8/5/2016, तो 7 वर्ष बंद पडलेल्या कंपन्यांसाठी, माझी कंपनी 7 वर्ष बंद पडलेली नाही, त्या संदर्भात दोन्ही कंपन्यांच्या वतीने सेलर आणि पर्चेसर दोन्हींकडनंही 300 रुपयाच्या बॉन्डवरती प्रकरणं प्रलंबित असताना त्यातनं काही ड्यूज निर्माण झाले तर हे दिले जातील असं लिहून घ्यायचं। परंतु बघा, आता जनरल मोटर्सने जो अर्ज केला UNOC तो किती फेक ॲप्लिकेशन, त्याच्यातलं फॉर्मॅटिंग बघा आणि हे 300 रुपयाच्या बॉन्डवरतलं फॉर्मॅटिंग बघा। जे फॉर्मॅट राज्य सरकारचं त्या फॉर्मॅटचा काहीच संबंध नाही, 300 रुपयाच्या बॉन्डवरती दिलंय, काय दिलंय, आम्ही कामगारांना काढलंय असं तसं तसं, पण राज्य सरकारचा जो बॉन्ड आहे GR काढलेला त्या फॉर्मॅटमध्ये यांचा कुठलाही अर्ज नाही, याचाही कामगार विभागाने गांभीर्याने विचार करायला पाहिजे, नाही तर आज UNOC द्यायच्या आणि मग उद्या रद्द करायला आम्ही हायकोर्टात परत जायचं की हे याच्या फेवरमध्ये नव्हतं आणि त्याच्या फेवरमध्ये नव्हतं। आणि तो दोघांकडनंही घ्यायचा आहे, सेलरकडनंही आणि पर्चेसरकडनंही, हुंदाईनी पण तो द्यायचा आहे। आणि त्या दिवशी माननीय कामगार मंत्र्यांना आपलं माननीय उद्योगमंत्र्यांना माहीत नसेल तर आम्ही तेही त्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की त्यांचंही सर्क्युलर आहे MIDC 8/8/2016, त्या सर्क्युलरमध्येही MIDC म्हटलेलं आहे की एखादी जागा सेल, हे बघा, सेल ट्रान्सफर करायची असेल यूज लँड तर त्यासाठी दोन्हीही कंपन्यांचं 300 रुपयाच्या बॉन्डवरती फॉर्मॅट फॉर्म पर्चेसर घेणारा, फॉर्मॅट फॉर्म सेलर देणारा, दोघांकडनंही लिहून घेतलं पाहिजे। त्याच्या पुढे जाऊन असा काही अर्ज आला तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत 18/1/2023 आमच्या एका प्रकरणामध्ये, युनियनला 10 दिवसाची मुदत दिल्याशिवाय सदर जागा हस्तांतरण करू नये। परंतु ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेप आहे, हे ज्या पद्धतीने आम्ही स्पष्ट आमच्याकडे पुरावा नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट आरोप करणार नाही, परंतु ज्या संशयास्पदरित्या कामकाज करताय त्याच्यातनं हा संशय आमच्या मनामध्ये नक्कीच निर्माण झालेला आहे की याच्यात प्रचंड मोठा राजकीय हस्तक्षेप आहे। आर्थिक व्यवहार असतील नाही असतील ते कालांतराने आम्ही त्याचेही प्रयत्न करू, पण आज आमच्याकडे त्या बाबतीत काही पुरावा नाही आहे। आणि 1000 लोक तुम्ही त्या ठिकाणी सांगतायत, आपले सरकार या ठिकाणी सांगतंय की आम्ही 4,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणतोय, 4,500 कोटी महाराष्ट्रात थांबणार नाहीत, ते अमेरिकेत जातील।
आणि 20,000 रोजगार आणते. नक्कीच आणा, नवीन रोजगार आलेच पाहिजेत. पण ह्या 1,000 लोकांचं काय? आज 1,000 लोकं आहेत, त्यांनी व्यारेज का नाही घेतला? तर त्यांचे आज बँकेचे लोन 20 ते 25 लाखापर्यंत त्यांनी फ्लॅटसाठी लोन घेतले. महाराष्ट्रातनं सगळीकडनं स्थायिक झालेले लोक आहेत इथे. त्यांचे कुटुंब आहेत, 2-2, 4-4, 5-5 वर्षाची मुलं आहेत, इंग्लिश मिडियममध्ये शिकतायत. आज त्यांना मराठी मिडियममध्ये कसं टाकणार? फ्लॅट घेतलेले आहेत, फ्लॅटचे हप्ते किती आहेत? आणि मग तुमचे व्यारेज घेऊन त्याच्यात टॅक्स कट होणार, मग फेडणार, बाकीचं फेडणार कोण? आज 12-15 हजाराच्या बाहेर रोजगार नाही. आणि सरकाराचं धोरण हे पाहिजे की आपलं राज्य, राज्य कशासाठी असतं? राज्य सरकार आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी. कायदे कशासाठी असतात? आपल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी. कायद्यातली तरतूद आहे 25H मधली, म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं, काय नव्हतं, ज्यावेळेस लोकांना आपण म्हणू शिक्षण कमी होतं, त्यावेळेस कायदे बनवले गेले, त्यावेळेसचे मग किती लोक सुशिक्षित म्हणायला लागतील त्यावेळेसचे राजकारणी, की त्यांनी त्यावेळेस लिहून ठेवलं 25H मध्ये कपात केलेल्या कामगारांना पुन्हा नोकरीत घेणे. त्याच्यात त्यांनी पहिलं असं लिहिलंय त्या पॅऱ्यामध्ये, कमी केलेले जे कामगार भारताचे नागरिक असतील त्यांना पुन्हा नोकरी देण्याचा प्रयत्न करण्याची संधी दिली जाईल. म्हणजे देशाच्या प्रत्येक नागरिकाचा विचार करून धोरण ठरवलं जातं. आणि आज आमच्या कंपनीने 2020 मध्ये अमेरिकेमध्ये ठरवलंय की आम्ही कंपनी बंद करणार, आणि आपलं सरकार फक्त त्याच्या शिक्कामोर्तब करतंय आणि लोकांना सांगतंय नवीन उद्योग. प्रचंड क्रिटिकल परिस्थिती या ठिकाणी आहे, आणि जर याच्यावरती सरकारने गांभीर्याने विचार केला नाही तर आम्ही न्यायालयीन बाजू सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरलं जे आमचं आंदोलन आहे ते नाईलाजास्तव सरकारने जर लक्ष नाही दिलं तर आम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने अजून तीव्र करावं लागेल. एवढं बोलून मी थांबतो.